लग्न बसत्याचे विश्वासाचे नाव यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स। आमच्या शोरूम मध्ये लग्न बसत्याचे संपूर्ण साहित्य, विविध प्रकारचे फर्निचर मिळण्याचे होलसेल ठिकाण यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स। सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। बेरोजगारीच्या झळा आता जीवावर उठू लागल्यात। मोठ्या कष्टातून आई वडिलांनी शिकवलं मात्र नोकरी मिळाली नाही, तर स्वतःच्या व्यवसायासाठी कर्ज मिळत नव्हतं। हताश होऊन अखेर सुस्ते गावच्या ओंकार या तरुणाने बहीण भावाला मोबाईलवरून आपल्या जीवनाचा शेवट करत असल्याचा मेसेज सेंड केला आणि माझ्या मरणाला कुणालाही जबाबदार धरू नका अशी देखील विनंती केली। त्याचबरोबर आईला बोलताना देखील ओंकार म्हणाला की आई, तुझ्या हातचा शेवटचा चहा पिऊन आलो ग, मी खूप कंटाळलो जीवनाला, असं म्हणून फोन ठेवला। खरं तर ओंकार बुरगुळ्याचे वडील विठ्ठल साखर कारखान्यावर कामाला आहेत, तर घरची परिस्थिती हालाकीची असून घरचा गाडा हा फक्त शेतीवर चालतोय। ओंकार बुरगुळ्याने MBA केलं होतं मात्र त्याला त्याच्या मनासारखी नोकरी मिळत नव्हती, तर स्वतःचा मोठा उद्योग करायचं त्याचं स्वप्न होतं। त्यासाठी कोणतीही बँक त्याला कर्ज देऊ शकत नव्हती। त्याचबरोबर शेती व्यवसायामध्ये शेतीमालास हमीभाव नसल्याने आणि निसर्गाची खात्री नसल्याने शेती उद्योग हा अडचणीचा वाटत होता। यासाठी ओंकार बुरगुळे यांच्या मनावर ताण निर्माण झाला आणि किती दिवस आई वडिलांच्या जीवावर खायचं असं वाटल्यामुळे त्याने 18 तारखेला सायंकाळी 5:45 बहीण भावाला व्हिडिओ कॉल करून माहिती दिली आणि विष प्राशन करून आपल्या जीवनयात्रा संपवली। खरं पाहिलं तर MBA शिकलेल्या तरुणाने केवळ नोकरी हाच पर्याय न ठेवता आणखीही अनेक उद्योग निर्माण करण्याचे धाडस ठेवणे गरजेचे आहे। यासाठी मृत्यू हा पर्याय नाही। त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यात औद्योगिक वसाहत नसल्याने अनेक तरुण सध्या बेरोजगारीच्या झळा सहन करतायत। अनेक जण अवैध धंद्याकडे वळाले आहेत, त्यामुळे ओंकारचा मृत्यू म्हणजे तालुक्यातील नेत्यांच्या MIDC आश्वासनाचा एक बळीच म्हणावा लागेल।